नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुणाकार भाग एक या पाठाच्या उजळणीमध्ये आपण पाहिले की दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने आणि दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने चौकट पद्धतीने कसे गुणतात. आजच्या या पाठात आपण तीन अंकी संख्येला, त्यातही शतक संख्येला एक अंकी संख्येने कसे गुणतात हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सुरू करूया. शतक संख्या म्हणजे तीन अंकी संख्या ज्यात शतक स्थानी एक अंक, एकक आणि दशक स्थानी शून्य अशा संख्येला शतक संख्या म्हणतात. त्या शतक संख्येला एक अंकी संख्येने कसे गुणतात ते पाहूया. उदाहरणार्थ 100 ही शतक संख्या आहे. या शतक संख्येला एक अंकी संख्येने कसे गुणतात तर 4 आणि 1 गुणाकार करायचा. एल 4, 4 एक 4, त्यावर 2 शून्य आहेत म्हणून त्यापुढे 2 शून्य ठेवून द्यायचे. अशाच पद्धतीने दुसरं उदाहरण पाहूया. 100 6 गुणूया. 6 आणि 1 गुणाकार करायचा. 6 एक 6 आणि पुढचे 2 शून्य जसेच्या तसे ठेवायचे. त्याचप्रमाणे पुढील उदाहरण 200. 200 ही सुद्धा शतक संख्या आहे. शतक स्थानी 2 आहे आणि पुढे 2 शून्य, एकक आणि दशक स्थानी 2 शून्य आहे म्हणजे ही शतक संख्या आहे. शतक संख्येला जेव्हा एक अंकी संख्येने गुणतो त्यावेळेस आपण ती संख्या आणि शतक स्थानचा अंक यांचा गुणाकार करतो म्हणजे 4 आणि 2 गुणाकार करायचा. 4 एक 4, 4 2 8. 8 लिहिल्यानंतर पुढे 2 शून्य येतात, ते 2 शून्य जसेच्या तसे ठेवून द्यायचे. अशा पद्धतीने शतक संख्येला आपण एक अंकी संख्येने गुणवू शकतो. यावरच लेखी उदाहरण सुद्धा असतात. त्याचपैकी पुस्तकात दिलेले एक उदाहरण पाहूया. सहलीसाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून 300 रुपये घेतले. पहिल्या दिवशी 4 विद्यार्थ्यांनी पैसे दिले तर त्या दिवशी किती रक्कम जमा झाली. हे लेखी उदाहरण आहे शतक संख्येचं. ते कसं सोडवता येईल तर ते समजून घेऊया. यासाठी 300 4 पट करावी लागेल. 300 म्हणजे 3 शतक, 3 शतकांचे 4 पट. 3 शतकांचे 4 पट केली तर आपल्याला उत्तर येते 12 शतक. 3 × 12 म्हणजे 12 शतक. 12 शतक म्हणजे 1200, कारण शतकावर 2 शून्य असतात म्हणून उत्तर येते 1200. त्याचप्रमाणे दुसरं उदाहरण दिलेलं आहे, हे उदाहरणही पाहूया. प्रत्येकी 300 रुपये याप्रमाणे 40 विद्यार्थ्यांनी फी दिली तर एकूण किती फी जमा होईल. हे उदाहरण सोडवताना आपल्या लक्षात येईल की 300 40 पट, 3 शतक गुणिले 40 म्हणजेच 120 शतक. 120 शतक म्हणजेच 12000 रुपये. मग हे उदाहरण कसं सोडवतात तर 300 × 40 हा गुणाकार करताना 3 आणि 4 गुणाकार करायचा. 3 × 12, 12 लिहिल्यानंतर त्यावर किती शून्य आहेत ते मोजायचे. 300 2 शून्य 1 2 आणि 4 1 शून्य म्हणून एकूण शून्य झाले 3. हे 3 शून्य जसेच्या तसे पुढे लिहून द्यायचे म्हणजे उत्तर आले 12000. अशा पद्धतीने ज्या शतक संख्या आहेत त्यांचा गुणाकार कसा करायचा याचा स्वाध्याय या ठिकाणी दिलेला आहे. तो स्वाध्याय आपण सोडून घेऊया. पहिलं उदाहरण आहे 4 शतक × 5, त्याचे उत्तर आले 2000 जे तुम्हाला पुस्तकात दिलेले आहे. 4 × 5 = 20 आणि शतकावरचे 2 शून्य या ठिकाणी ठेवलेले आहे. त्याच पद्धतीने इतर उदाहरणं सोडवायची आहेत. आपण दुसरं उदाहरण सोडवूया. 20 × 3 शतक, शतक म्हणजे 3 × 2 शून्य आहे, लक्षात घ्या. गुणाकार करताना काय करायचे, 20 आणि 3 गुणाकार करायचा. 20 × 60 आणि शतक 3 शतक, शतकावर 2 शून्य असतात म्हणून ते 2 शून्य त्या ठिकाणी ठेवून द्यायचे म्हणजे उत्तर आले 6000. त्याचप्रमाणे या ठिकाणी 40 × 500 यांचा गुणाकार करताना 4 आणि 5 गुणाकार करायचा. 5 × 20 आणि त्यांच्यावर किती शून्य आहे ते मोजायचे. 1, 2 आणि 3, 3 शून्य म्हणून या ठिकाणी 3 शून्य ठेवायचे म्हणजे उत्तर आले 20000. त्याचप्रमाणे पुढचं उदाहरण आहे 800 × 60, यांचा गुणाकार करताना 8 आणि 6 गुणाकार करायचा. 8 × 5 = 40, 8 × 6 = 48. 48 लिहिल्यानंतर त्यांच्यावर किती शून्य आहेत, 1, 2 आणि 3, मग 3 शून्य जसेच्या तसे ठेवून द्यायचे म्हणजे उत्तर आले 48000. त्याचप्रमाणे आता पुढचं उदाहरण आहे 5 × 35 × 200, हा गुणाकार करताना काय करायचं, 35 आणि 2 गुणाकार करायचा. 35 × 2 = 70 आणि त्यावर किती शून्य आहेत, 2, म्हणून ते 2 शून्य जसेच्या तसे ठेवून द्यायचे. तर 6 उदाहरण उत्तर दिलेलं आहे आपल्याला. आपल्याला या ठिकाणची संख्या शोधायची आहे.
म्हणजे कितीला 70 ने गुणले म्हणजे उत्तर 7000 येईल। आपण या ठिकाणी पाहू शकतो की उत्तरात 3 शून्य आहेत आणि या ठिकाणी 1 शून्य दिले आहे, मग आपल्याला या ठिकाणी 2 शून्य आले की उत्तर येईल। आणि 7 आणि कशाचा गुणाकार 7 येतो, तर 7 आणि 1 गुणाकार 7 येतो। मग जर या ठिकाणी 1 आणि त्यावर 2 शून्य म्हणजे 100 असले तर उत्तर आपल्याला 7000 मिळते, म्हणून या ठिकाणी आपण 100 लिहिले। 100 × 70 = 7000। त्याचप्रमाणे 7वं उदाहरण आहे 7 शतक × 2। 7 आणि 2 गुणाकार 14, शतक आहे म्हणून त्याच्यावर 2 शून्य। त्याचप्रमाणे 20 × 300, 2 आणि 3 गुणाकार 3 × 6, हे 2 शून्य आणि हा 1 शून्य म्हणजे एकूण 3 शून्य या ठिकाणी लिहिले, म्हणजे उत्तर आले 6000। पुढचं उदाहरण आहे 600 × 30। 6 आणि 3 गुणाकार करायचा, 6 × 6 = 12, 7 × 3 = 18। आणि पुढचे 1, 2 आणि 3 शून्य जसेच्या तसे ठेवले, उत्तर आले 18000। 10वं गणित आहे 900 × 20। या ठिकाणी सुद्धा 9 आणि 2 गुणाकार करायचा, 9 × 18 आणि त्यावर असलेले शून्य मोजायचे, 1, 2 आणि 3, 3 शून्य ठेवले, उत्तर आले 18000। 11वं गणित आहे 600 × 42। या ठिकाणी 42 आणि 6 गुणाकार करून घ्यायचा, हा गुणाकार तुम्ही बाजूला करून घ्या, 42 आणि 6 गुणाकार येतो 252 आणि मग त्यावर 2 शून्य ठेवून द्यायचे, उत्तर येईल 25200। या ठिकाणी 15 आणि कोणती संख्या यांचा गुणाकार 30000 येईल, तर आपण पाहू शकतो की उत्तरामध्ये 1, 2, 3, 4 शून्य आहे। 15च्या पाड्यात आपण 15 × 15, 15 × 30, 30 येतो आहे, म्हणजे 30 जर या ठिकाणी 15 × 30, 2 घेतले तर 15 × 30 येतात, वरचे 3 शून्य येतात, ते शून्य जर या ठिकाणी 2 दिले म्हणजे या ठिकाणी 2 आणि त्यावर जर 3 शून्य दिले 2000, तर आपले उत्तर येतं 15 × 2 = 3 शून्य, जसेच्या तसे पुढे मांडले म्हणजे उत्तर आले 30000। अशा पद्धतीने मुलांना हा स्वाध्याय तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहून काढायचा आहे। धन्यवाद। या पुढील पाठात आपण शतक संख्येव्यतिरिक्त जी 3 अंकी संख्या असते, म्हणजे त्यामध्ये एकक, दशक, शतक या ठिकाणी वेगवेगळे अंक असतात, अशा संख्येला चौकट पद्धतीने कसे गुणतात हे आपण पुढील पाठात पाहणार आहोत।